इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग एक, धडा विसावा, माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठात आपण आपल्या वर्गात असलेल्या मुली आणि विशेष गरजा असलेल्या मुलामुलींना कशी व का मदत केली पाहिजे याविषयी माहिती घेतली. तसेच आपल्या अवतीभोवतीही काही माणसे अशी असतात की त्यांना आपल्या मदतीची गरज असते. त्यांना मदत करून आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. त्या जबाबदाऱ्या कोणत्या व त्या कशा पार पाडायच्या याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. प्रथम आपण पुढील दोन प्रसंग पाहू. प्रसंग एक. मुलांनो, तुमच्याच वयाची दीपिका नावाची मुलगी होती. त्या दीपिकाचा वाढदिवस होता. तिने तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावले होते. मैत्रिणी आल्यानंतर तिने मोठ्या आवाजात गाणी लावली. सगळ्याजणी हसत खेळत मजा करत होत्या. तेवढ्यात शेजारच्या घरातील आजोबा आले. आजोबांनी दीपिकाला गाण्याचा आवाज हळू म्हणजेच कमी करायला सांगितला, कारण दीपिकाच्या शेजारी राहणाऱ्या आजोबांना उच्च रक्तदाबाचा आजार होता. दीपिकाने मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे त्या आवाजाच्या त्रासाने त्यांच्या छातीतील धडधड वाढून आजोबांना त्रास होऊ लागला होता. आपल्यामुळे आजोबांना त्रास होऊ लागला हे दीपिकाला समजताच आजोबांना त्रास होऊ नये म्हणून दीपिकाने लगेच गाण्याचा आवाज कमी केला. प्रसंग दोन. आणि चूक लक्षात आली. राहुलची आजी रोज तो शाळेतून येण्याची वाट बघत असायची. शाळेतून घरी आल्यानंतर ती त्याला खाऊ द्यायची. शाळेत काय काय झालं याची चौकशी करायची. राहुलला मात्र आजीशी बोलायला कंटाळा यायचा. त्याला आजीशी बोलावंसं वाटत नसे. कधी एकदा खाऊ संपवून टीव्हीवरचा कार्टूनचा कार्यक्रम बघतोय असं त्याला वाटायचं. तो खाऊ संपवायचा व टीव्ही समोर जाऊन बसायचा. राहुल आपल्याशी नीट बोलत नाही याचं आजीला खूप वाईट वाटायचं. आजीला उदास बघून राहुलच्या आईबाबांना खूप वाईट वाटायचं. एकदा राहुलच्या बाबांनी राहुलला त्याच्या वागण्याची चूक समजावून सांगितली. तेव्हापासून राहुलने आजीशी बोलण्यास टाळाटाळ करणं थांबवलं. तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला. आजी ही नातवाच्या वागण्यातील बदल पाहून खूप खुश झाली.